नमस्कार मित्रांनो, सकाळी लवकर उठलो आणि रेडी वगैरे होऊन कामावर जायला निघालो, पण सगळ्यात आधी हे चार्जर वगैरे काढून ठेवतो. इथे बघा, बोर्ड पण लिहिलेलं आहे, केबिनमधून बाहेर पडताना चार्जर वगैरे कंपल्सरी काढूनच जायचं आहे आणि लाईट पण कंपल्सरी बंद करायची आहे, कारण यामुळे आग लागण्याचा धोका असतो. नंतर मग कामावर आलो आणि आज आम्ही 45 दिवसाचा खडतर प्रवास करून रोलिंगमध्ये आपटत धोपटत कसेबसे पोहोचलो आहोत करोना व्हायरसवाल्यांच्या गावी, म्हणजे कुठे ते तुम्हाला समजलंच असेल. आणि शिप आता पोर्टला पण लागली आहे आणि डोंगर आणि झाडी बघून एक मला डायलॉग आठवला. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके म्हणजे आहे. आणि खरोखरच एवढे दिवसांनी ही झाडी आणि डोंगर बघून समजा कसं एकदम ओकेच वाटत होतं. आणि पोर्टला आल्यावरती इन्स्पेक्शन वाले वगैरे येतात म्हणून चिपकूकने आपला जिरो टोप चढवला होता. मी पण माझं मुकुट चढवून घेतो. नंतर मग आमचे मोटरमॅन आणि सूरज बघा डोंगर आणि झाडी बघायचा आनंद लुटतायत. आणि मी पण ही सगळी दृश्य माझ्या डोळ्यात साठवून घेतो, कारण पुढचे 45 दिवस ते निळ निळ पाणी आणि निळे निळे ढगच बघायचे आहेत.